हिंदवी स्वराज्याची राजधानी म्हणून जगभरात कीर्ती असलेल्या किल्ले रायगडावर उत्खननातून खरी दौलत सापडण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे शिवप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगडच्या संवर्धनासाठी शासनानं 600 कोटी रुपयांचा आराखडा तयार केलाय. त्याची योग्य अंमलबजावणी व्हावी यासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या अध्यक्षतेखाली एका स्वतंत्र प्राधिकरणाची नियुक्ती करण्यात आली. भारतीय पुरातत्व विभागाच्या सर्व परवानगी घेऊन संवर्धनाच्या कामाला सुरुवात झाली. सध्या रायगडावर काही ठिकाणी शास्त्रीय पद्धतीचं उत्खनन करण्यात येते. त्यामध्ये अनेक शिवकालीन वस्तू सापडल्या. शिवकालीन शस्त्रांचे अवशेष, शिवकालीन नाणी, त्या काळात वापरल्या जाणाऱ्या बंदुकीतील गोळी, तोफेचे अवशेष, नक्षीदार मातीची मडकी, चिनी मातीच्या भांड्याचे तुकडे, त्या काळातील विटा, कौल, त्याचबरोबर तोफ गोळे हाती लागले. फर्सबंद असेल किंवा ज्याला आपण पाथवे म्हणतो, डिसिल्टिंग असेल, अनेक मॉन्युमेंटचं क्लिनिंग असेल, केमिकल क्लिनिंग असेल, पण प्रामुख्याने जे आम्हाला वाटलं, प्राधिकरणानं वाटलं की सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे उत्खनन. आणि म्हणून 350 साईट्स आहेत रायगडवर ज्याचं उत्खननची गरज आहे. त्यातला पहिली साईट आणि कुशावर्तक जे तलाव आहे त्याच्या बाजूला आम्ही ती साईट घेतलेली आहे. पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये पुरातत्वशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या 10 विद्यार्थ्यांचा चमू इथं गेले 15 दिवस काम करतोय. काही मोजकीच ठिकाणं निवडण्यात आली आहेत. उत्खननासाठी केवळ कुदळ, फावडी याच अवजारांचा वापर करण्यात आलाय. या सर्वेक्षण आणि उत्खननाच्या कामामध्ये आम्हाला भरपूर अशा शिवकालीन गोष्टी भेटलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये लोखंडाच्या खिळ्यांपासून साखळ्या, काही अँकर्स, हुक, त्याच्यानंतर काही मृद भांडीसुद्धा आणि काही चायनीज वेअर आणि तोप गोळे, त्याचप्रमाणे काही बंदुकीची गोळी वगैरे ज्या प्रकारचे काही अँटिक्विटी आहेत तशा काही गोष्टी सापडलेल्या आहेत. अष्टप्रधान मंडळाच्या उजव्या साईडला आम्ही आता उत्खनन करत आहोत. त्यामध्ये आम्हाला वाडा आता आम्ही घेतलेला आहे हातात कामासाठी. त्यामध्ये आम्हाला शिवकालीन काही नाणी, तोफेच्या गोळ्या, त्याचबरोबर आपल्याला काही बँगल्स, या मृदभांडी या आपल्याला भेटलेल्या आहेत. आणि अनुभव सांगायचा जर झाला, जो इतिहास आम्ही फक्त आता पुस्तकातून चालून पाहत होतो तो आता आम्हाला स्वतःच्या हातावरून चालून पाहताना आनंद होत आहे. उत्खननाबरोबरच इथल्या ऐतिहासिक वास्तूंचं जतन आणि संवर्धन व्हावं यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. ह्याचं जे सर्वात बाह्य घटक आहेत म्हणजे शेवाळ असेल किंवा काही अलगाई वाढलेल्या आहेत तर ते काढण्याचं काम चालू आहे. ते काढून झालं की रिस्टोरेशनचं काम होईल आणि त्यानंतर सर्वात शेवटीची जी थर असेल तो वज्रलेप असणार आहे, जेणेकरून ह्या जो पृष्ठभाग आहे याच्यावर निसर्गाचा कुठल्याही प्रकारे परिणाम न होता येत्या अनेक पिढ्यांकरता आपण ते पुढच्या पिढ्यांना ठेवा म्हणून देऊ शकू. स्वतंत्र प्राधिकरणाच्या निर्मितीनंतर आता किल्ले रायगड काट टाकत असल्याचं चित्र निर्माण झालंय. यामुळे इतिहासाचा ठेवा जपला जाईल. प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.